मित्रांनो स्पर्धा स्वतःशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे उद्याच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण तयार केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना तिकीट त... मिळालेले आहेत मित्रांनो जर तिकीट प्रत्येकाला सूचना दिलेली आहे मित्रांनो प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात किंवा परीक्षागृहात प्रवेश मिळणार नाही मित्रांनो जर आपल्या कोणी विद्यार्थी मित्रांनी जर हॉल तिकीट काढलेलं नसेल तर आत्ताच वेळ निघून गेले नाही उद्या सकाळी धावपळ करण्यापेक्षा तुम्ही आपल्या आत्ता जवळच्या नेट कॅफेवर इंटरनेट कॅफेवर जा आणि सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपले हॉल तिकीट आधार कार्ड जे आय डी प्रूफ आहे ते स्वतःजवळ ठेवा त्यामध्ये स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत हॉल तिकीटवरती मित्रांनो ऑनलाईन आवेदनपत्रात नमूद केलेला फोटो आधार कार्ड ओळखपत्र कोणतंही तुमच्याजवळ जे तुमचं आय डी प्रूफ आहे ते ओरिजिनल असणं आवश्यक आहे व प्रवेशपत्रासोबत दाखवावे ज्या परीक्षार्थींच्या नावात बदल आहे अशा परीक्षार्थ्यांनी राजपत्रात अधिसूचना म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे ज्या महिला आहेत आपल्या विद्यार्थिनी आहेत की लग्न झाल्यानंतर काहींच्या नावामध्ये बदल होतोय त्यांच्या नावात जर काही बदल असेल तर राजपत्र सूचीमध्ये जो जाहीरनामा प्रकट केलेला असतो तो घेऊन जाणे किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र ॲफिडेविट करून घेऊन परीक्षेच्या वेळी घेऊन जाणं आवश्यक आहे मित्रांनो प्रवेशपत्रावरील नाव ओळखपत्रावरील नाव सारखे असल्याची खात्री परीक्षार्थींनी करावी ज्या परीक्षार्थींनी पेपर एक व दोनसाठी नोंदणी केली आहे त्या परीक्षार्थींना दोन प्रवेशपत्र मिळालेत याच्या आधी प्रत्येकाने खात्री करावी की आपल्या भरपूर मित्रांनी पेपर एक आणि दोन दोन्हीसाठी पात्र आहेत भरपूर जणांनी दोन पेपरचे फॉर्म भरलेले आहेत म्हणून जर चुकून जर कोणी दोन पेपरचे फॉर्म भरलेले आहेत परंतु त्याला जर एकच हॉलटिकीट मिळालं आहे किंवा एकच तिकीट काढलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आत्ता चेक करून बघा की आपण दोन फॉर्म भरलेत की एक फॉर्म भरला आहे आपल्याला दोन परीक्षा द्यायच्यात का एक परीक्षा जर दोन फॉर्म भरले असतील तर नक्कीच तुम्हाला शिक्षण परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून दोन हॉलटिकीट प्रवेशपत्र मिळालेले असले पाहिजेत मित्रांनो चला पुढील बघूया आपण मित्रांनो काय काय सूचना आहेत त्यांच्या ज्या ज्या परीक्षार्थींनी पेपर एक व दोनसाठी नोंदणी केली आहे त्या परीक्षार्थींना दोन प्रवेशपत्र मिळली ले, मिळेल दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक वेगवेगळे -वेग -वेग स्वतंत्र असतील मित्रांनो परीक्षार्थीने प्रवेश केंद्राच्या पत्त्यावर एक दिवस अगोदर खात्री करून घ्यावी परीक्षा सुरू होण्यास पूर्वी तीस मिनटे आधी परीक्षा केंद्रात व पेपर सुरू होण्यापूर्वी वीस मिनटे आधी परीक्षागृहात परीक्षार्थीने प्रवेश देण्यात मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे है यांची की परीक्षा परीक्षाग्रहामध्ये तीस मिनटं अगोदर आपल्याला उपस्थित राहायचे आणि पेपर सुरू होण्याअगोदर वर्गामध्ये वीस मिनटं उपस्थित राहणं आवश्यक आहे जर आपण एवढं अभ्यास करतो जर वेळेत पोचत नसोल तर आपल्याला स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की परीक्षा केंद्रामध्ये तीस मिनटे अगोदर सर्वांना परमिशन देण्यात येईल परीक्षेसाठी आतमध्ये येण्यास नंतर तीस मिनटानंतर कोणालाही आतमध्ये सोडलं जाणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळं जर आपले विद्यार्थी मित्र लांबचा प्रवास करत असतील तर त्यांनी लवकर निगावे वेळेत पोहोचावा म्हणजे आपल्या कोणत्याही विद्यार्थी मित्रांचा परीक्षे परीक्षेचा पेपर हा बुडणार नाही त्यासाठी प्रत्येकाने वेळेच्या आधी निघा म्हणून तुम्ही वेळेच्या आधी निघालात तर वेळेच्या आधी परीक्षा सेंटरवर तुम्ही एक तास अर्धा तास आधी पोहोचताल म्हणून त्यांनी स्पष्ट हॉलटिकीटवर प्रवेशपत्रावर सूचना दिलेली आहे मित्रांनो की तीस मिनिट अगोदर परीक्षा हॉ परीक्षेच्या हो... केंद्रामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाईल आणि परीक्षेच्या हॉलमध्ये वीस मिनिट अगोदर तुम्हाला प्रवेश दिला जाईल अन्यथा तुम्हाला परीक्षा देता येणार नाही मित्रांनो त्यामुळं खूप महत्त्वाची सूचना आहे तुम्ही जर पेपर साडे दहा वाजता असेल किंवा दहा वाजता असेल तर तुम्ही परीक्षा केंद्रामध्ये नऊ वाजता किंवा साडेनऊ वाजता उपस्थित असणं आवश्यक आहे आवश्यक आहे मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे नाही तर जर तुम्ही यदा कदाचित थोडा उशीर झाला तर तुम्हाला परीक्षा बसू दिलं जाणार नाही अशा स्पष्ट सूचना आहेत मित्रांनो ज्या परीक्षार्थीने परीक्षा केंद्रात एक दिवस अगोदर खात्री करावी परीक्षार्थीने परीक्षार्थी प्रवेश देणे त्यानंतर कोणताही प्रवेश मिळणार नाही परीक्षा केंद्राच्या अंतर लक्षात घेऊन मुंबई पुणे परीक्षार्थीने मेगा ब्लॉक विचार करूनच प्रवासाचे नियोजन करावे परीक्षार्थीने मोबाईल फोन कॅल्क्युलेटर कॅमेरा अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक साहित्य पुस्तके वा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे परीक्षा केंद्रावर आणू नयेत असे केंद्रावर परीक्षार्थ्यांना आणण्यास बाळगल्यास मनाई आहे सक्त मनाई मित्रांनो जर आपण आपल्याकडून चुकून जर कोणाकडून मोबाईल कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक घड्या जर परीक्षा केंद्रात जर घेऊन जात असेल तर ती बाहेरच काढून ठेवा मित्रांनो सूचना स्पष्ट आहेत परी परीक्षा परिषदेने स्पष्ट प्रवेशपत्रावर सूचना दिलेल्या आहेत जर असं कोणी आढळून आलं तर त्याच्यावर गंभीर कार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल मित्रांनो त्यामुळं या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवला आहे जर परीक्षार्थींनी असे काही इलेक्ट्रॉनिक साधनं नेलं तर त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यात येईल असंसुद्धा आहे मित्रांनो उत्तरे लिहिण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेच्या मुख्य पृष्ठावर उत्तरपत्रिकेवर सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक वाचावा परीक्षेस पेपर सोडताना घाई करू नये मित्रांनो उत्तर परीक्षा परीक्षागृहात प्राप्त प्रश्नपत्रिका ए बी सी डी कोड असे अचूक रंगवा मित्रांनो स्वाक्षरीसाठी चौकटीत स्वाक्षरी करा परीक्षार्थींनी ए बी सी डी आवश्यक आहे पेपर दोनसाठी परीक्षार्थींनी ऐच्छिक विषय एन्युअली बदलता येणार नाही मित्रांनो जर एखाद्या आपल्या विद्यार्थ्याने ऐच्छिक विषय म्हणजे पेपर दोनमध्ये एक पेपर दोन हा एक गणित आणि विज्ञान विषयासाठी आहे मित्रांनो आणि दुसरा समाजशास्त्र विषयामध्ये आहे म्हणून जर आपल्या विद्यार्थी मित्रांना ऐनवेळी गणित किंवा समाजशास्त्र बदलता येणार नाही जो फॉर्म भरताना विषय निवडलेला आहे समाजशास्त्र किंवा गणित विज्ञान त्याच वर्तुळामध्ये त्यांनी काळं करणं गोल करणं आवश्यक आहे अन्यथा परीक्षा देऊन त्याचा उपयोग होणार नाही अशा स्पष्ट सूचना शिक्षण परिषदेने दिलेल्या आहेत मित्रांनो प्रश्नपत्रिकेत सलग विभागणीय एकूण दीडशे प्रश्न असून मित्रांनो अडीच तासाचा वेळ दिलेला आहे प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे प्रश प्रत्येक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे परीक्षेची विहित वेळ संपताच न सोडवलेला प्रश्न पत्रिकेवर म्हणजे लिहिणे आवश्यक आहे मित्रांनो आपण किती प्रश्न सोडवलेत सर्व सूचनांचे बारीक अभ्यासून जावे परिषदेच्या जर कोणाला काही अडचण असेल कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द करावे लागले तर त्या आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल परीक्षार्थींनी शासनाने वेळो वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे म्हणजे जसे मास्क सॅनिटायझर पालन करून परीक्षा केंद्रावर हजर राहावे जर आपला कोणी मित्र घरून जाताना प्रत्येकाने स्वतः मास्क स्वतःचं कोविड एकोणीसचे सर्व नियम पालन करूनच आपल्याला मित्रांनो परीक्षा द्यायची आहे त्या दृष्टिकोनातून आपण परीक्षा केंद्रावर जावे जसं स्वतःचं सॅनिटायझर असेल स्वतःचं मास्क असेल परीक्षा केंद्रावर गेल्यावर सुद्धा आवश्यक असेल तरच मास्क काढा अन्यथा गर्दी गोंगाटामध्ये जास्त गर्दीत फिरू नका अशा स्पष्ट सूचना आपल्याला प्रवेशपत्रावर दिलेल्या आहेत मित्रांनो त्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूक एक शेवटचं सांगतो मित्रांनो जर आपला मित्र कुणी जर अजूक तिकीट प्रवेशपत्र काढलेलं नसेल तर त्याने वेळीच प्रवेशपत्र काढावा अजूक वेळ गेलेला नाही उद्या सकाळी पेपर हा दहा वाजता आहे मित्रांनो धावपळ करण्यापेक्षा आत्ताच तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही सर्व प्रवेशपत्र आय डी प्रूफ ओरिजिनल की ज्यामध्ये नावाची तफावत नाही म्हणजे प्रवेशपत्रावरील नाव आणि तुमच्या आय डी प्रूफवरील नाव हे दोनही एक असेल असंच आय डी प्रूफ घेऊन जा परीक्षा केंद्रावर अन्यथा तुम्हाला परीक्षा केंद्रावर बसू दिलं जाणार नाही याच दृष्टिकोनातून आपण महत्त्वपूर्ण आज व्हिडिओ बनवला आहे आपण हा व्हिडिओ शेवटपूर्ण पाहिला याबद्दल सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांचे खूप खूप धन्यवाद आणि उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप शुभेच्छा थांबतो धन्यवाद